जीबाई मग तुम्ही एखाद्या मुसलमान जीबाईला द्या बरं नऊवारी पातळ ती म्हणजे ती म्हणून नुसते घासले डाल हमारे मजहब का कपड़ा नहीं पंजाबी ड्रेस शिकाचा काटीचा आहे मेरे ड्रेस मुसलमानाच्या पुरीचा आहे आपल्या हिंदूच्या मुलीने त्या कपड्याला हात लावून हिंदू जीवन म्हटलं की नवरी पातळ धर्माचे पाल अनुवार आता तुम्ही ना अल्ला नाही सोडून द्या म्हणा पण वारकरी म्हटलं की धोतर धोतरी मुसलमान इकडे चड्डा घालून टाळ घेतली तुमच्या महाराज सांगा हे कपडे नको उलटं जाऊन मुसलमान भगवे कपडे घातले हिंदूच्या कारण चड्डे घातले घरामध्ये टीव्ही असतो टीव्ही टीव्ही पाहणं चांगलं मला पण काय काय घरच पाहणं भलतंच पाहू नका ना पण काही कीर्तनकाराने असे संत बाजूला ठेवले समाजापर्यंत त्यांची ओळखच आजकालचे वारकरी कीर्तनकार पटवून देईन गुरुव काय कळखंड कीर्तनकाराने अजून ऐकलं तुम्ही कबीराच्या भांगावर कीर्तन केलं आणि कबीरासारखा भक्त फायदा झाला नाही कबीर महाराज संत कुठं नव्हता महाराज कबीर महाराज निष्ठावंत वारकरी होते आणि आपण तरी बीड जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जातो पण आमचे कबीर महाराज काशीतून त्या ठिकाणी पंढरपूरला पायी येत होते आमचे ज्ञानराज माऊलीच्या आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये कबीर महाराज काय घेऊन उभा राहायचे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पंढरंग पुढे देवनाचे पंढरंग हे सावधोई ऐसा देव बोले सावधोई देवा ऐसा बोले कबीराने देवाला जागृती राहिलं सांगा मग कबीरासारखा भक्त कधी झाला का मग मी म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जीवाला अधिकार आहे विठ्ठला हिंदू म्हटलं की त्याच्या वेळामध्ये माळच पाहिजे हिंदूची बाई म्हटलं की नऊवारी पाहिजेच पाहिजे पण आता संस्कृती वाटवल्या सत्या नाश झाला आपल्या संस्कृतीत काय नाही असं काय खावं काही भानच राहिलं नाही हो सिटीमध्ये खेड्यात चांगलं अजून पण सिटीमध्ये तर विचारूच नका 80 वर्षाची डंगरी तिला म्याक्षी तुम्ही मला सांगा हिंदूची बाई नाही कपडे घाला का साहेब तुम्हाले ते वकील जज मंत्री बाईच्या अंगात बोल आंबाबाई की जय इकडे मला माहिती कपडे या कपड्याला काडी लावणारे हिंदूच होईस नाही ना हे भारतीयांचे कपडे नाही ना रे राखेल टाका ना कसं तुम्हाला समजतले राम जाणी अरे ज्या नवऱ्या देखत जी बाई कठीण करते भिकार असो त्या नवऱ्याचा विठ्ठला हिंदूची बाई नागपूरजीने विचारत होते त्याला सोडायचे ते म्हणजे आता बेकारच झालं येणे डोकं लोडवलं की मुलगा शाळेमध्ये गेल्याच्या त्या मित्राने काय केलं की शाळेच्या खिडकीजवळ आपला कान लावला म्हणजे काय काय म्हणतो आपण तेच उत्तर लिहून घेऊन तेच सांगू गुरुजीने तर हुशार मुलाला प्रश्न विचारला शाळेमध्ये हा दुसरा बाहेर होता कारण म्हणले वा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहे ते हुशार होतो ते म्हणे मनमोहन सिंग म्हणे राईट मी लिहिलो बाहेर पहिलं उत्तर मनमोहन सिंग म्हणजे कुठं मानायचं आणि कुठं काय गेलं डोकं पाहिजे मी जरा प्रश्न ऐकू येत नव्हता पण उत्तरच लिहून घेत होता हे सांगायचं म्हणे शाळेत बरं म्हणले बाबा गुरुजीने दुसरा प्रश्न केला म्हणले बाळा आपला तुझा जन्म भारत देश म्हणजे स्वतंत्र कधी झाला ते म्हणे 47 पासून 47 होती 47 झाला त्यांनी लगेच दुसरं उत्तर लिहिलं 47 पासून 47 होती 47 झाला तिसरा प्रश्न विचारला म्हणजे कार्य म्हणले बाळा पृथ्वीचा आकार कसा आहे म्हणजे गुरुजी शास्त्रज्ञानाने ठरवलं गोल आहे पण अजून मत काही शुद्ध झालं नाही राईट म्हणजे 500 मार्क मिळालेच पाठवा आता हे गेलं सांगायला आपण येणे आलं हेच सांगायचं म्हणले अरे म्हणे तुझं नाव काय आहे म्हणजे मनमोहन सिंग म्हणलं मनमोहन सिंग गुरुजी म्हणजे येडे काहीच गुरुजी म्हणजे असू द्या काहीच नाव असू शकत त्याचं नाव काय नाव तर म्हणजे कंगा भरून आंघोळ नाही महिना भर नावाचं काय जसं नाव काय तसे माणसं असतात का काय नाव तर म्हणजे सूर्यप्रकाश सतत गरम धरून चालले का मग तुम्हाला त्यांना रात आंबव्या लागले
बर काय नाव म्हणले मनमोहन सिंग. गुरुजी म्हणले मनमोहन सिंग तर मनमोहन सिंग असू शकतं नाव. बरं म्हणले बाळा तुझा जन्म कधी झाला. म्हणे 47 पासून चालू चालू होती ती म्हणे 47 का झाला. गुरुजी म्हणले मूर्ख आहे काय काय रे म्हणले. हा म्हणे शास्त्रज्ञांनी ठरवलं म्हणले सर पण अजून मत काही सिद्ध नाही झालं विठ्ठल. माझा मुद्दा त्याच्या की धर्म म्हणजे काय. हिंदू धर्मामध्ये फार नम्रता आहे महाराज. म्हणजे धर्माचे पालन आपल्या हिंदू धर्मामध्ये साधना करण्यासाठी आपल्या हिंदूच्या देवाचं नाम चिंतन करण्यासाठी प्रत्येकाला समान हक्क आहे. तो ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो शूद्र असो यारे यारे लायन थोरी राती भलती वारी कोणत्या जेव्हा पुढे तुम्हाला सांगू का तुमच्याजवळ भेदभाव आहे. श्री ज्ञानराज माऊलीची पहिली वारी कोणी तिने सांगा बरं कोण होते वारकरी. ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी कोणी काढली भारतामध्ये ऐका कल्पना. ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी माऊली समाधीस्थ झाल्याचे कोण कोण भक्त होता तो हैदती बाबा. कोण आहे जातीचे होते बामन होते का आयबजी बाबा. अरे जातीनंतर मुसलमान होते आयबजी बाबा. मी तर म्हणतो श्री ज्ञानराज माऊलीच्या पहिल्या सुरज वारकरी मानकरी आमच्या आयबती बाबा आहे विठ्ठला गौरवकाकडे वर्णन केले का ठिकाणी. गौरवकाकडे वर्णन काही त्यांचं मावली मावली मुखी आई साताळा रे मावली मावली मुखी आई साताळा पादुका मावलीच्या हवताच्या गळा पादुका मावलीच्या हवताच्या गळा पादुका मावलीच्या I'm the one who's got the power.